नमस्कार, पुनम रंगोली मध्ये आपले स्वागत आहे। इथे मी काही टिप्स वापरून सुंदर आकर्षक रंगोळी खूप सोप्या पद्धतीने शिकवणार आहे। प्रथम आपण रंगोळी गाळून घेऊ। त्यासाठी मी इथे अशा प्रकारे बारीक गाळणी घेतली आहे। रांगोळी काढताना नेहमी रांगोळी आपण अशा पद्धतीने गाळून घ्यायची आहे। आता सुरुवातीला आपण बिंदू काढायला शिकायचे आहे। त्यासाठी हाताची ही चार बोटे अशा पद्धतीने जुळवून घ्यायची आहेत आणि हा अंगठा या पाच बोटांच्या मध्ये अशा पद्धतीने रांगोळी धरायची आहे। अशा पद्धतीने आपण अगोदर लहान बिंदूंचा सराव करू। आता आपण मोठा बिंदू काढू। सुरुवातीला तुमच्या या बोटामधून रांगोळी बाजूला पडू शकते आणि बिंदू व्यवस्थित येणार नाही, पण तुम्ही जर बिंदू काढायची प्रॅक्टिस केले तर तुमचा बिंदू व्यवस्थित येईल। बिंदू पासून आपण सुंदर आकर्षक असे फूल काढू। त्यासाठी मी इथे बांगडी घेतली आहे। बांगडीच्या भोवती बिंदू काढताना सुद्धा अगोदर समोरासमोरील बिंदू काढून घ्यायचे। आणि नंतर हा जो गॅप आहे त्यामधले बिंदू काढून घ्यायचे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जर स्टेप बाय स्टेप आपण बिंदू काढून घेतले तर सर्व बाजूंनी एकसारखे असे बिंदू आपले आले आहेत। बांगडी उचलताना या बोटाचा इथे असा टच करायचा, या बोटाने इथे असे टच करायचे आणि या हाताच्या या बोटाने अशी हळूच बांगडी उचलून घ्यायची आहे। यामध्ये आपण थोडासा लाल रंग भरू। आणि काळेची पिठीच्या काडीच्या साह्याने आपण हे असे अगोदर आपण याचा मध्य असा गोल करू आणि या काडीच्या साह्याने आपण अशा आत रेषा ओढू। या गोलापर्यंत ही रेष खेचायची आहे। यामध्ये आपण पिवळ्या कलरचा बिंदू काढू। आता यामध्ये परत
लाल कलर, लाल कलरचा बिंदू काढू। किती सुंदर आकर्षक असे आपले फूल दिसत आहे। हे फूल तुम्ही देवासमोर रोज काढू शकता। अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या प्रकारचे एक फूल काढू। यामध्ये बांगडीच्या आतील बाजूस मी बिंदू काढले आहेत। बांगडी अशा पद्धतीने उचलो। याचा मध्य गोल करू। ह्या रेषा आपण सरळ न खेचता अशा पद्धतीने तिरक्या आकारात खेचणार आहोत। अशी छोटी छोटी फुले तुम्ही देवासमोर रोज काढू शकता। फक्त एका काडीच्या साहाय्याने आपण किती सुंदर आणि आकर्षक अशी फुले काढली आहेत। तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ, कमेंट करून जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। धन्यवाद।